Parashuram Bhagavan ki jai Parashuram jai वायफळ बडबड केलेली आहे. या सोबतच मम भार्याम समर्पयामी मम भार्या समर्पयामी असा कुठलाही मंत्र नसताना उगाच तो आपल्या अकल्याचे तारे त्यांनी तोडले आहे आणि आपल्या मनाने तो मंत्र घुसवलेला आहे. आणि ह्या वाक्यावर ह्या वक्तव्यावर मंत्री जयंत पाटील आणि मंत्री साहेब धनंजय मुंडे साहेब ह्या दोघांनी खळखळून हास्य केलेलं, म्हणजे त्यांनी अक्षरशः दात काढलेले आहे. यामुळे आमच्या हिंदू धर्माच्या विशेष पुरोहित वर्गाच्या भावना दुखवलेल्या आहे. त्यांना त्यातलं काही समजत नाही, उगाच आपलं काही घालायचं आणि ब्राह्मणांना बदनाम करायचं असं वारंवार हा अमोल मिटकरी करत असतो. या अमोल मिटकरींचा निषेध करावा यासाठी यासोबतच यापुढे यांनी असं काही केलं तर हा पुरोहित वर्ग अतिशय ताकदीने रस्त्यावर उतरेल आणि मोर्चा आणि आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू आणि तीव्र आंदोलन त्या ठिकाणी ते आम्ही करू असा अशा बाबतीत निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत. काय नाव आपलं? मी पुरोहित मंडळ अध्यक्ष भूषण सतीश मुळे. नमस्कार, मी पुरोहित मंडळाचा उपाध्यक्ष पुरुषोत्तम रत्नाकर शुक्ला. या ठिकाणी 19 तारखेला मिटकरी यांनी जी निरर्थक बडबड करून वैदिक विवाह संस्कार याबद्दल काहीही कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना कुठल्याही प्रकारचं माहिती नसताना जे निरर्थक वक्तव्य केलं त्या वक्तव्याने आमच्या पुरोहित मंडळाच्या आणि पुरोहित वर्गाच्या विशेषतः हिंदू धर्मीयांच्या ज्या वैदिक धर्मांच्या भावना आहेत त्या दुखवल्या आहे. या दुखवल्यामुळे या मिटकरींना कडक शासन व्हावं आणि यांच्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं ते मंत्री यांना देखील काहीतरी याच्यातनं समज मिळावा या उद्देशाने आम्ही कलेक्टर महोदयांना हे निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही सदैव या गोष्टीचा निषेध करत आहोत. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं जर काही कुणीही वक्तव्य केलं तर पुरोहित वर्ग यापुढे तीव्र आंदोलन करेल आम्ही अशी त्यांना जाणीव देत आहोत. सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. जय श्रीराम, जय परशुराम. मी पुरुषोत्तम रत्नाकर शुक्ल, पुरोहित मंडळ उपाध्यक्ष. भूषण भाऊ, परशुराम भगवान की जय. परशुराम परशुराम ब्राह्मण एक चुटीचा ब्राह्मण एक चुटीचा ब्राह्मण एक चुटीचा.